गुलाबराव पाटील आपल्या बरोबर आहेत. गेल्या काही दिवसापासून हॉटेलमध्ये आणि पोलिसांच्या ताफ्यामध्येच फिरणारे गुलाबराव पाटील आज पहिल्यांदा कार्यकर्त्यांसोबत बघायला मिळत आहेत. पाटील साहेब, बऱ्याच दिवसांनी मोकळा श्वास घेत आहेत असं वाटतंय. श्वास मोकळाच घेतला जातो, पण जनरली ज्या काही बंधनं होती ती पाळण्याकरता एकांतात राहावं लागलं. आपले कार्यकर्ते गावातले सर्व लोक भेटतात. गावाकडची मंडळी ही 4-5 दिवसापासून आली होती आणि ज्यांच्या भरोशावर मी इकडे निवडून आलेलो आहे त्यांच्यातली काही मंडळी काही गावाकडे आहे, त्यांना भेटावं आणि काही गोष्टी आहेत त्या सांगाव्या आणि बऱ्याच दिवसांनी मलाही त्यांना बघायला मिळत आहे, त्यामुळे मी परवानगी घेतली आणि खाली यांना भेटायला आलो. हा कसा होता 8-15 दिवसाचा प्रवास तुमचा सगळा? आता प्रवास आनंदाचाही होता, आठवणींचाही होता, कष्टाचाही होता, मागच्या काळातल्या केलेल्या प्रयत्नांचा होता, संघर्षाचा होता. 35 वर्षाचा काळ आहे तो 10 मिनिटात सांगता येणार. पण कुठे मनाला वेदना होत आहेत की जुने सहकारी जे होते ते सर्व तुटतायत? ठाकरे कुटुंबांचा आदर आयुष्यभर राहील, त्यांचं हृदयात आमची जागा आहे निश्चितपणाने. त्या बाबतीमध्ये आमच्या तोंडातून एकही शब्द वाईट निघणार नाही, पण काही गोष्टी ज्या घडल्या त्या आता बोलता येणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीने आता पुढच्या काळामध्ये शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न करू. पण शिवसेना तुमची आहे की ठाकरेंची? शिवसेना आमची आहे. कशावरनं? बाळासाहेब आमचे. नाही पण आता सध्या जे व्हीप बजावलेले आपण बघतोय, तुमच्या गटाने पण व्हीप बजावलाय, ठाकरे गटाने पण व्हीप बजावलाय. 35 वर्षापासून आम्ही बाळासाहेब जिंदाबाद म्हणत आलोय, मग त्याला काही किंमत आहे की नाही? पण आमचा काही हक्क नाही का? बाळासाहेब हे महापुरुष आहेत, हे मागच्या अधिवेशन मागच्या सरकारने मंजूर केलेलं आहे, त्यामुळे महापुरुष एकट्या घराचे नसतात, हे सगळ्या महाराष्ट्राचे आहेत, देशाचे आहेत, त्यामुळे कोणी म्हणू शकत नाही ते आमची प्रॉपर्टी आहे, ती आता सगळ्यांची प्रॉपर्टी आहे. पण बाळासाहेब तुमचे आहेत, मग उद्धव साहेब का बरं तुमचे नाही? ते आमचे होते, पण आता काही गोष्टी आपल्याला मी सांगण्यापेक्षा आपलं सगळं माहीत आहे. काही आमदार कसे नाराज झाले, काही पदाधिकारी कसे नाराज झाले, आम्हाला मला तर भरपूर दिलं, मी असं म्हणणार नाही मला दिलं नाही. मुद्दा तोच आहे, तुम्हाला भरपूर दिलं, तुम्ही आदल्या दिवशी वर्षावर देखील होतात आणि अचानक निघून गेलात. मी तर सांगितलं त्यांना की अशा अशा अडचणी आहे, आपण यांना बोलवलं पाहिजे, समजवलं पाहिजे, पण काही गोष्टी घडू शकल्या नाही. पण आता नेमकं न्यायालयीन लढाई कशी लढणार आहे? ते तर शिंदे साहेब ऑलवेज ते करतील, काय करतील ते आम्ही त्या गोष्टीचा विचार नाही करत. पाटील साहेब, मध्यंतरीच्या काळामध्ये तुमचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, तुम्ही ज्या सभा गाजवायचे शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जातात, आता तुम्ही शिंदे गटामध्ये गेलेत आणि ते सर्व व्हिडिओ व्हायरल होत आहेत. साहजिक आहे, आता बऱ्याच मागच्या भाषणं माझी काय व्हायरल झाली आणि पुढे आता शिंदे गटाचे व्हायरल होतील. हे आहेत गुलाबराव पाटील, त्यांचं म्हणणं आहे की बाळासाहेब हे आमचे होते, ती कुठली एका कुटुंबाची प्रॉपर्टी नाही आहे, मात्र उद्धव साहेब हे आमचे होते, आता नाहीत, अशा स्वरूपाचे संकेत त्यांनी दिलेले. त्यामुळे शिवसेनेचं नेमकं आता काय होणार, शिवसेना नेमकी कुठल्या गटामध्ये जाणार, हा प्रश्न खऱ्या अर्थानं महत्त्वाचा आहे. कॅमेरामन मोहर बरगाजी सह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.